उरण तालुक्यातील नावाशेवा बंदरातून तब्बल बावीस टन अंमली पदार्थ दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने जप्त केले आहे या अंमली पदार्थाची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सतराशे कोटी इतकी आहे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून नावाशेवा बंदरातील एका कंटेनरमधून हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिल्ली पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या दोन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत अनेक खुलासे झाले होते त्याच्या आधारे पोलिसांनी बाराशे कोटींचे अंमली पदार्थ जप्त केले होते त्यांची अजून चौकशी करण्यात आली असता मुंबईच्या बंदरावरही अंमली पदार्थाने भरलेला एक कंटेनर असल्याचे चौकशीत समोर आले होते याच माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांचे विशेष पथक दोन्ही आरोपींना घेऊन नावाशेवा बंदरावर दाखल झाले आणि कारवाई करत तब्बल बावीस टन हेरोईन जप्त केले आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्यानुसार या हेरोईनची किंमत सतराशे पंचवीस कोटी कोटी रुपये इतकी आहे विशेष पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार हा कंटेनर दिल्लीला नेण्यात आला आहे या कारवाईमुळे नार्को टेरर कशा पद्धतीने आपल्या देशावर परिणाम करत असून देशात ड्रग्ज आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात असल्याचंही स्पष्ट होत आहे दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार वीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सर्वात जास्त कारवाया करत अंमली पदार्थ जप्त केले आहेत यामधील अनेक प्रकरण नार्को टेलरशी संबंधित असून रायगडमधील प्रकरणाचाही यात समावेश आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबून रहा अपडेट